नमस्कार गुड आफ्टरनून ज्ञानदीप न्यूज अॅनलिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आठ सप्टेंबर आजची इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत सुरुवातीला पहिली न्यूज आलेली आहे ती आहे ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह बाबतची ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह नेमका काय आहे आपल्याला माहिती आहे रशिया युक्रेन जे युद्ध सुरू आहे त्या युद्धादरम्यान ब्लॅक सी हा एक मेजर रोल प्ले करताना दिसत आहे ब्लॅक सी मधून जो काही शिपचा ट्रान्सपोर्ट चालतो त्या शिपच्या ट्रान्सपोर्ट वरती रशियाकडून काही रेस्ट्रिक्शन्स टाकण्यात आलेले आहेत ते शिप ट्रान्सपोर्ट त्या ब्लॅक मधून होऊ नये या संदर्भात रशियाकडून काही अॅक्शन घेतल्या जात आहेत तर त्या ब्लॅक सी मधून प्रामुख्याने युक्रेनमधून जे काही फूड ग्रेनचा एक्सपोर्ट होतो इतर देशांना युक्रेन मध्ये युक्रेन हा असा देश आहे की ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्यांचं उत्पादन केलं जातं घेतलं जातं आणि ते अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात इतर गरीब देशांना निर्यात केलं जातं तर त्यासाठी या ब्लॅक सीचा या काळ्या समुद्राचा वापर केला जातो या शिप ट्रान्सपोर्टसाठी रशिया युक्रेन युद्ध जे सुरू झालेलं आहे त्या युद्धाच्या अनुषंगाने रशियाकडून युक्रेनला जेवढे जास्तीत जास्त प्रेशराईज करता येईल त्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यातलाच हे हा एक प्रकार असं आपण म्हणू शकतो त्यामुळे रशियाकडून या ब्लॅक सी मधील जो सी ट्रान्सपोर्ट आहे तो अडवून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी म्हणून इतर देशांकडून मध्यस्थी करून हा ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता ज्याच्या अंतर्गत रशियाला काही देशांनी विनंती केली होती की हा जो ब्लॅक सी मधून जो ग्रेनचा ट्रान्सपोर्ट चालत आहे जो फूड ग्रेनचा ट्रान्सपोर्ट चालत आहे तो कंटिन्युअसली तसाच सुरू राहावा रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम इतर देशांवरती होऊ नये ज्या गरीब देशांना युक्रेन मधून प्रामुख्याने हा फूड ग्रेनचा सगळा सपोर्ट सप्लाय चालतो तर तो तसाच कंटिन्युअसली सुरू राहावा म्हणून हा ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह काही देशांच्या मध्यस्थीने करण्यात आला होता तो काही काळात चालला देखील काही महिने चालला रशिया त्यासाठी तयार झालेला होता परंतु त्याची एक व्हॅलिडिटी पिरियड होती तो काही कालावधीसाठीच सुरू करण्यात आला होता तो संपल्यानंतर रशियाने त्याच्या नंतर पुढे तो एक्सटेंड करण्यासाठी नकार दिलेला आहे कारण युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या सहाय्याने रशियावरती हल्ले केले जात आहेत असं रशियाकडून कारण सांगण्यात आलंय आणि त्यामुळे रशियाकडून तो ब्लॅक सी ग्रीन थांबवण्यात आलेला आहे परत एकदा सी ट्रान्सपोर्ट त्या ब्लॅक सी मधून होणारा थांबवण्यात आलेला आहे तर आता अमेरिकेसारख्या देशाने भारताला विनंती केली होती की भारताचे रशिया सोबतचे संबंध चांगले आहेत तर भारताने रशिया सोबत या गोष्टीवरती डिस्कशन करावं आणि ब्लॅक सी मधला हा जो सी ट्रान्सपोर्ट आहे तो परत एकदा रिझ्युम करण्यात यावा हा ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्ह आहे परत एकदा रिझ्युम परत एकदा कंटिन्यू करण्यात यावा त्या अनुषंगाने ही आलेली न्यूज आहे आपल्याला माहिती आहे जी ट्वेंटीची समिट भारतामध्ये या सध्या सुरू होणार आहे काही कालावधीमध्ये तर त्या अनुषंगाने युनायटेड नेशन्सचे काही सदस्य असतील किंवा युनायटेड नेशन्सचे जे सदस्य देश आहेत जे जी ट्वेंटीमध्ये देखील सदस्य आहेत तर त्यांच्याकडून प्रामुख्याने भारताला इतर दिल्ली असा मेन्शन केलेला आहे पॉलिटिकल सायन्सच्या लँग्वेजमध्ये कॅपिटलचा सा उल्लेख करत असतात देशाचा उल्लेख करण्याच्याऐवजी तर दिल्ली म्हणजे भारत भारताला इंडियाला या सगळ्या इतर सदस्य देशांनी विनंती केली आहे की ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्ह सुरू करण्याबाबत रशियासोबत भारताने डिस्कशन करावं आपल्यासाठी इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीने जीएस पेपर टूच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे त्यासोबतच मॅपच्या दृष्टीने देखील हा पार्ट इम्पॉर्टंट आहे ब्लॅक सीचं लोकेशन ब्लॅक सीला लागून कोण कोणत्या देशांच्या सीमा आहे तर तो देखील आपल्यासाठी भाग तेवढाच महत्वाचा आहे माग युपीसी कडून प्रश्न विचारण्यात आला होता तुर्कीचं लोकेशन विचारला आलं होतं तुर्कीचं लोकेशन हे कोणत्या दोन समुद्रांच्या मध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्याचं उत्तर मेडिटेरियन सी आणि ब्लॅक सी असा आहे हा ब्लॅक सी ब्लॅक सीला लागून तुर्कीची बॉर्डर आहे जॉर्जियाची आहे रशियाची आहे युक्रेनची आहे त्यासोबत रोमानिया आहे बल्गेरिया आहे यासारख्या देशांच्या सीमा लागून आहेत या ब्लॅक सीला या ब्लॅक सी मधून युक्रेन मधून प्रामुख्याने हा सगळा शिप ट्रान्सपोर्ट या दिशेने चालतो या दिशेने म्हणजे जे आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा जे वेस्ट एशियन कंट्रीज आहेत त्या देशांना देखील युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा सप्लाय याच मार्गाने केला जातो हा एक मुख्य मार्ग आहे सी ट्रान्सपोर्टचा आणि हाच मार्ग रशियाकडून अडवला जात आहे इथं जो हा भाग दिसत आहे तो क्रिमियाचा भाग आहे ज्याच्यावरती रशियाने दोन हजार चौदामध्येच मध्येच आक्रमण केलेलं होतं आणि आता युक्रेनच्या काही भागावरती रशियाने आक्रमण केलेला आहे तर हा सगळा मॅपच्या दृष्टीने देखील आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा भाग आहे त्यानंतर जी ट्वेंटीच्या बाबतीतली आलेली ही न्यूज आहे आफ्रिकन युनियन जे आहे तर त्या आफ्रिकन युनियनला जी ट्वेंटीचं सदस्यत्व देण्याच्या दृष्टीने काही डिस्कशन सुरू आहे चर्चा सुरू आहे तर ती डील होऊ शकते या शिखर परिषदेमध्ये जी ट्वेंटीची जी शिखर परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीतला निर्णय होऊ शकतो आफ्रिकन युनियनला या संघटनेला या गटाला जी ट्वेंटीचं सदस्यत्व दिलं जाण्याचा निर्णय यावेळी होऊ शकतो आपल्यासाठी आफ्रिकन युनियन महत्वाची आहे त्यासोबत जी ट्वेंटी देखील तेवढीच महत्वाची आहे आपल्याकडे जीएस पेपर टू जो आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल ग्रुपिंग्स आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे सगळे गट ज्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली भारतासोबत संबंध आहे ते सगळे गट आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे आफ्रिकन युनियन आफ्रिकन युनियन या नावाचा जर आपण विचार केला तर त्याची सुरुवात प्रामुख्याने दोन हजार दोन ला करण्यात आली होती त्याच्या अगोदर त्यावेळी तिथे एक बॉडी काम करत होती ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी नावाची जी एकोणीसशे त्रेसष्ट लाच स्थापन करण्यात आली होती परंतु आफ्रिकन युनियन या नावाने दो दोन हजार दोन मध्ये या गटाने आपलं या ग्रुपने आपलं काम करण्यास सुरुवात केली जवळपास पंचावन्न सदस्य देश आहेत आफ्रिकेचा जो खंड आहे त्यातले त्याच्याशी निगडीत असलेले पंचावन्न सदस्य देश या आफ्रिकन युनियन मध्ये काम करतात जसे बाकीचे युरोपियन युनियन काम करते इतर गट ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीनेच आफ्रिकन युनियन देखील काम करते आणि त्यांना जी ट्वेंटीचं सदस्यत्व देण्याच्या दृष्टीने सध्या सगळी ही चर्चा सुरू आहे याच्या अगोदर भारत या सगळ्या आफ्रिका खंडातल्या किंवा इतर जगभरातले जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जे विकसनशील देश आहेत जे गरीब देश आहेत त्यांचा एक आवाज म्हणून भारत या जी ट्वेंटीमध्ये काम करत होता या सगळ्या देशांचे या सगळ्या गरीब देशांचे विकसनशील देशांचे मुद्दे प्रश्न मांडण्याचं काम भारत या जी ट्वेंटीमध्ये करत होता तर आता आफ्रिकन युनियनलाच त्याच्यामध्ये सदस्यत्व देण्यात येणार आहे आता हे अगोदरचं जर जी ट्वेंटी नाव आहे त्याच्यामध्ये आफ्रिकन युनियनला ऍड केल्यानंतर जी ट्वेंटी वन केलं जाईल की नाही त्याच्या बाबतीत अजून पूर्णतः स्पष्ट करण्यात आलेली नाहीये आणि आफ्रिकन युनियन हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे लँग्वेजेसच्या बाबतीतलं आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या लँग्वेजेस भाषा बोलल्या जातात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रिजन वाईज भाषा बदलत जाते भारतामध्ये देखील भाषेचं वैविध्य आहे ते देखील तो देखील मुद्दा आपल्याला माहिती आहे भारतात देखील लँग्वेजेसचं वैविध्य आहे डायव्हर्सिटी आहे तो देखील आपल्याला मुद्दा माहिती आहे परंतु जगभरातल्या या ज्या लँग्वेजेस आहेत हे जी डायव्हर्सिटी आहे लँग्वेजेसची ती कमी होत चाललेली आहे असा एक रिपोर्ट रिसेंटली आलेला होता ज्याच्या अंतर्गत काही माहिती देण्यात आली होती की जवळपास सात हजार डिस्टिंक्ट लँग्वेजेस आहेत ज्या मदर टंग म्हणून मातृभाषा म्हणून अक्रॉस द वर्ल्ड बोलल्या जातात जगभरामध्ये जवळपास अशा सात हजार वेगवेगळ्या भाषा आहेत ज्या कोणाच्या ना कुठल्या तरी कम्युनिटीच्या मदर टंग मातृभाषा म्हणून बोलल्या जातात परंतु त्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं चा आहे इकॉनॉमिक जर्नलमध्ये एक स्टडी पब्लिश करण्यात आला होता ज्याच्यानुसार चाळीस टक्के ज्या लँग्वेजेस आहेत ज्यांचे जी भाषा बोलणारी संख्या पस्तीस हजार एवढी आहे तर त्याचं प्रमाण चाळीस टक्के एवढ्या भाषांचं प्रमाण मागच्या शंभर वर्षांमध्ये कमी झालेलं आहे त्या भाषा लुप्त झालेल्या आहेत असा स्टडी या इकॉनॉमिक जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आलेला होता एक्सटेंशन म्हणजे झालं काय लुप्त पावले म्हणजे नेमकं काय झालं की मदर टंग म्हणून मातृभाषा म्हणून किंवा प्रमुख भाषा म्हणून काम करणं बंद झालेलं आहे त्याची जागा इतर कोणत्या तरी भाषेने घेतलेली आहे जे कॉन्व्हर्सेशन केलं जातो जो संवाद साधला जातो त्याच्यामध्ये ते भाषा आता वापरली जात नाही इतर कोणत्या तरी भाषेने फॉर एक्झाम्पल इंग्लिश जी एक फॉर्मल कॉन्व्हर्सेशनची लँग्वेज म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात बेस पकडत आहे तर त्या अशा लँग्वेजेसनी ती लँग्वेज ज्या मदर टंग ज्या मातृभाषा आहेत ते रिप्लेस केलेल्या आहेत तसा स्टडी माझा पब्लिश करण्यात आलेला होता आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंडेक्स ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी नावाचा एक इंडेक्स जारी केला जातो एक क्रमवारी जारी केली जा के जा जाते ज्याच्या अंतर्गत जवळपास गेल्या तीस वर्षातला जो ट्रेंड राहिलेला आहे या मातृभाषांचा त्यांचं जागतिक पातळीवरचं नेमकं प्रमाण कसं आहे त्यांचं डिक्लाईन होत चाललेलं आहे का या भाषा लुप्त पावत आहेत का किती प्रमाणात या भाषा बोलल्या जातात याच्या संदर्भातला ही एक महत्वाची क्रमवारी जागतिक पातळीवरती मोजली जाते तो एक महत्वाचा आपल्यासाठी मुद्दा आहे इंडेक्स ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी भारताच्या बाबतीत जर विचार केला त्याच्या अगोदर या इंडेक्स ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी मध्ये काही डेटा देण्यात आला होता एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये जवळपास ही जी लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे जी भाषिक वैविध्य आहे ते वीस टक्के एवढ्या प्रमाणाने कमी झालेलं आहे एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये असा एक मुद्दा असा एक स्टडी या इंडेक्स ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीमध्ये नमूद करण्यात आलेला होता भारताचा जर विचार केला आपण स्पेसिफिकली तर भारतामध्ये देखील आपल्याला माहिती आहे भाषेचं प्रमाणात आपल्याला आढळून येतं युनेस्को कडून एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता दोन हजार मध्ये ज्याच्यामध्ये अशी माहिती देण्यात आली होती की बेचाळीस अशा भाषा आहेत भारतातल्या ज्या एक्स्टेशनच्या दिशेने चाललेल्या आहेत ज्या लुप्त पावण्याच्या दिशेने चाललेल्या आहेत ज्या भाषा दहा हजारपेक्षा कमी लोकांकडून बोलल्या जातात त्या भाषांचा समावेश प्रामुख्याने या बेचाळीस भाषांमध्ये केला जातो ज्या लुप्त पावत चाललेल्या आहेत यामध्ये जास्त करून मेजॉरिटी प्रमाण आहे ते आहे ट्रायबल पॉप्युलेशन जे आहे आदिवासी समुदायाकडून बोलल्या जाणाऱ्या मूळचे इथले इंडिजिनियस ट्रायबल ग्रुप्स जे आहेत मूळ इथले जे ट्रायबल ग्रुप्स आहेत त्यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या या भाषांचं याच्यामध्ये जास्त प्रमाण आहे ज्या लुप्त पावत चाललेल्या आहेत ज्या खूप कमी लोकांकडून बोलल्या जातात दहा हजारपेक्षा कमी लोकांकडून बोलल्या जातात याच्यातून मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा काय आहे की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती कमी होत चाललेली आहे त्यासोबतच लॉस ऑफ स्पेसीज बऱ्याच आदिवासी समुदायांच्या संख्या देखील कमी होत आहे अंदमान निकोबारच्या बाबतीतला तो मुद्दा कायम चर्चेत असतो अंदमान निकोबार जे आयलंड आहेत तिथे बरेपैकी आयलंड छोटे छोटे असे आहेत की जे आजपर्यंत देखील या ट्राईब्सने इनहॅबिट केलेले आहेत त्या ट्राईब्स तिथं आदिवास करत आज देखील करत आहेत तिथं ऍक्सेस दिला जात नाही मोठ्या प्रमाणात मागे एका अमेरिकन रिपोर्टरची डेथ झाल्याचं एक न्यूज आलेली होती तर त्या ट्राईब आज देखील खूप प्राचीन सगळ्या रूढी परंपरा पाळून त्या ठिकाणी राहतात तिथं कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाहीये आज देखील ते तोच प्राचीन वेशभूषा तोच सगळ्या परंपरा त्याच सगळ्या प्रथा घेऊन तिथं राहतात त्या ते आदिवासी समुदाय देखील लुप्त पाहत चाललेले आहेत आणि त्यासोबत त्यांनी त्यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या या युनिक ज्या भाषा आहेत युनिक ज्या लँग्वेजेस आहेत त्या देखील लुप्त पावत चाललेला आहे त्यामुळे तो सगळा लॉस ऑफ स्पेसिस आणि लॉस ऑफ डायव्हर्सिटीचा हा मुद्दा याच्याशी रिलेटेड आहे तो देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे इंडो पॅसिफिक रिजनच्या बाबतीतले आलेला आहे त्यातल्या त्यात स्पेसिफिक इंडिया आणि साऊथ कोरिया या दोन देशांचे संबंध आजपर्यंत कसे राहिलेले आहेत आणि इथून पुढे कशी संधी आहे कशी ऑपॉर्च्युनिटी आहे या, या दोन देशांना हे संबंध आणखी दृढ करण्याची त्या अनुषंगाने काही डेटा इथं देण्यात आलेला आहे त्यातला पहिला मुद्दा इथं नमूद केला करण्यात आलाय तो आहे कॅम्प डेव्हिड समिटचा कॅम्प डेविड समिट नावाची एक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ज्याच्या अंतर्गत युनायटेड स्टेट्स जपान आणि रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजे साऊथ कोरिया या तीन देशांनी एकत्र मिळून या शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतलेला होता याचं महत्व काय आहे ते पुढे नमूद करण्यात आलेलं आहे भारत आणि रिपब्लिक ऑफ कोरिया यांचे जे डिप्लोमॅटिक रिलेशन आहेत त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत या अनुषंगाने भारताचे जे रिलेशन्स आहेत साऊथ कोरियाच्या बाबतीतले ते महत्वाचे आहेत या इंडो पॅसिफिक रिजनच्या दृष्टीने इंडो पॅसिफिक हा रिजन हा प्रदेश सध्या खूप चर्चेत आहे रिसेंटली एक न्यूज आली होती चाईन चीनकडून जो मॅप डिक्लेअर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये जो साऊथ चाईन सी दक्षिण चीनचा समुद्र त्यांचा भाग असल्याचं नमूद करण्यात आलंय आहे अरुणाचल प्रदेश अक्साई चीन चीनचाच भाग असल्याचं नमूद करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीची जकार्ता या ठिकाणी झालेली व्हिजिट ती देखील महत्वाची होती आणि हा सगळा इंडो पॅसिफिक रिजन महत्वाचा आहे भारताला तिथे चीनचं वर्चस्व जर रोखायचं असेल चीनचं वर्चस्व प्रस्थापित होण्यापासून चीनला रोखायचं असेल तर इंडो पॅसिफिक रिजन मध्ये भारताला असे जे सहकारी देश आहेत त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे अमेरिका देखील या कॅम्प समिट मध्ये आहे आणि जपान देखील आहे हा मुद्दा देखील महत्वाचा आहे जपानचं लोकेशन साऊथ कोरियाचं लोकेशन चीनला जवळच आहे चीनपासून जवळच आहे आणि अमेरिकेचा इंटरेस्ट या सगळ्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये तो आपल्याला माहितीच आहे त्यामुळे या अनुषंगाने भारताचे रिलेशन साऊथ कोरिया सोबतचे या सगळ्या रिजनच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत सिग्निफिकन्स काय आहे या कॅम्प डेव्हिड समिटचा पहिला सिग्निफिकन्स आहे की साऊथ कोरिया जपान आणि युएस हे तीन देश याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत यासारखेच इतर देखील काही गट इतर देखील सहकारी गट स्थापन करण्यात आले होते ज्याच्या अंतर्गत ए युके युएस ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया युके आणि यूएस हे तीन देश एकत्र आलेले आहेत क्वाड गट आहे आपल्याला माहिती इंडिया जपान ऑस्ट्रेलिया युएस त्यासोबतच चीफ फोर अलायन्स युएस जपान तैवान साऊथ कोरिया यासारखे गट आणि त्यानंतर हे कॅम्प डिविडि समिट जे आहे याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे ईस्ट एशिया जो भाग म्हणून ओळखला जातो या ईस्ट एशियामध्ये यासारखं सहकार्य वाढवणारे गट स्थापन होत आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे या ईस्ट एशियासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे साऊथ कोरियाला एक पोटेन्शियल कंट्री म्हणून ओळखलं जात आहे तो एक मुद्दा महत्वाचा आहे तिसरा मुद्दा आहे की साऊथ कोरियाचा सिओल इथं मेन्शन करण्यात आलाय कॅपिटलचा मेन्शन करण्यात आलाय सिओल म्हणजे साऊथ कोरिया असा उल्लेख इथं आपण समजून घ्यायचा आहे तर स्ट्रॅटेजिक शिफ्ट त्यांच्या पॉलिसीमध्ये झालेला आहे त्यांचा ट्रॅडिशनल अप्रोच आतापर्यंत काय राहिलेला आहे की चीनच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची विरोधाची भूमिका घ्यायची नाही चीन ऑफेंड होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल उचलायचं नाही ही आजपर्यंत या साऊथ कोरियाची पॉलिसी राहिली राहिलेली होती ट्रॅडिशनल अप्रोच राहिलेला होता परंतु त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजिक शिफ्ट केलेला आहे आता ही जी कॅम्प डेव्हिड समिट आहे त्याच्यामध्ये यूएस आणि जपान सोबत जाऊन त्यांनी हा ट्रॅडिशनल अप्रोच आपला चेंज केलेला आहे असा एक्झाम्पल आपण समोर बघू शकतो चौथा एक मुद्दा काय नमूद करण्यात आलाय की जे साऊथ कोरिया आहे त्याला कॉर्ड ग्रुपमध्ये जॉईन करण्याची इच्छा आहे कॉर्ड गटामध्ये आपल्याला माहिती आहे इंडिया ऑस्ट्रेलिया जपान आणि युएस आहे त्याच्यामध्ये देखील साऊथ कोरियाला जॉईन होण्याची त्याच्या सामील होण्याची इच्छा आहे तर पुढच्या वर्षी त्या बाबतीतला निर्णय होऊ शकतो आणि क्वाड प्लस असं त्याला नाव दिलं जाऊ शकतं जिओपॉलिटिकल कॉन्टेक्समध्ये भारतासाठी ही साऊथ कोरियाच्या अनुषंगाने एक महत्वाची संधी आहे या सगळ्या रिजनमध्ये इंडो पॅसिफिक रिजनमध्ये आणखी एक चांगला सहकारी देश म्हणून भारताच्या दृष्टीने एक साऊथ कोरिया महत्वाचा आहे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत डिप्लोमॅटिक रिलेशन्सला काही रिझन्स आहेत पहिलं रिझन आहे साऊथ कोरियाचं लोकेशन चीनच्या जवळच आहे आपल्याला माहिती इंडो पॅसिफिक रिजनमध्ये तर त्या अनुषंगाने हे एक पहिलं महत्व आहे पहिलं महत्वाचं कारण आहे भारतासाठी की साऊथ कोरियाला एकत्र घेऊन सोबत घेऊन कशा पद्धतीने काम करता येईल तो महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे राईज ऑफ चायना चायनाचं चा वर्चस्व इंडो पॅसिफिक रिजनमध्ये जर कमी करायचं असेल रोखायचं असेल तर त्यासाठी सहकार्य करणं महत्वाचं आहे हा है भारता साथ साथी साथी एक कन्सनचा मुद्दा आहे दोघांसाठी देखील भारतासाठी देखील आणि साऊथ कोरिया देखील साठी त्यामुळं या मुद्द्यावरती दोन्ही देश एकत्र येऊ शकतात तिसरा मुद्दा आहे इम्पॉर्टंट रिजनल पार्टनर त्या रिजनमध्ये त्या प्रदेशामध्ये एक महत्वाचा भागीदार देश म्हणून भारतासाठी साऊथ कोरिया इम्पॉर्टंट आहे तो देखील मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे कोणकोणत्या पातळींवरती कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये भारत आणि साऊथ कोरिया एकत्र येऊ शकतात सहकार्य करू शकतात तर त्याच्यामध्ये डिफेन्स आहे त्यासोबतच न्यूक्लिअर रिएक्टरच्या बाबतीत आहे तर कोरियन बिल्ट जे सिव्हिल न्यूक्लिअर रिएक्टर आहेत ते भारतासाठी महत्वाचे आहेत कोणत्या अनुषंगाने भारत जो ट्रान्झिशन करत आहे एनर्जी सोर्सेसमध्ये भारताला एनर्जी सिक्युरिटी अचीव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या एनर्जी रिसोर्सेसचा वापर करणं गरजेचं ठरणार आहे तर त्यामध्ये न्यूक्लिअर रिएक्टर जे साऊथ कोरियन बिल्ट आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत त्याच्यामध्ये जर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला साऊथ कोरियाकडून जर आपल्याला ती टेक्नॉलॉजी मिळाली न्यूक्लिअर रिएक्टरच्या बाबतीतली तर भारत निश्चितच ही जी एनर्जी सिक्युरिटी आहे ती अचीव्ह करू शकेल त्यासोबत आणखी एक इथं मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो आहे टू प्लस टू डायलॉगचा टू प्लस टू डायलॉग म्हणजे काय असतं की दोन्ही देशांकडून दोन दोन डेलिगेट्स एकत्र येत असतात आणि चर्चा करत असतात दोन डेलिगेट्स इम्पॉर्टंट डेलिगेट्स त्याच्यामध्ये सामील होत असतात त्याला टू प्लस टू डायलॉग असं म्हणलं जातं भारताकडून सध्या युएस जपान ऑस्ट्रेलिया आणि रशिया या देशांसोबतच फक्त टू प्लस टू डायलॉग केला जातो तसा डायलॉग देखील साऊथ कोरियासोबत सुरू केला जाऊ शकतो हा एक मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे त्यामुळे या अनुषंगाने इंडो पॅसिफिक रिजन भारताचे इंटरनॅशनल रिलेशन्स त्या भागातले सगळे ईस्ट एशिया रिजन नेमका कोणता इंडो पॅसिफिक रिजन आणि आशियान मध्ये सामील असलेले सदस्य देश कोणते साऊथ एशिया नेमका कोणता या अँगलने देखील सगळी प्रिपरेशन करायची आहे या सगळ्या प्रत्येक रिजन मध्ये कोणकोणते देश सामील होतात तो देखील भाग आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे त्यानंतर हे एक आर्टिकल आलेलं आहे ते आहे सबसिडी अनुदानाच्या बाबतीतलं आणि जॉब जनरेशनच्या बाबतीतलं म्हणजे एम्प्लॉयमेंट क्रिएशनच्या बाबतीतलं जास्तीत जास्त प्रमाणात जे रोजगार तयार केला जातो त्याचं रिलेशन नेमकं या सबसिडी सोबत का आहे त्याचं सगळं डिस्कशन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तुमच्यासाठी म्हणून हा एक होमवर्कचा पार्ट समजायचा आहे तुम्ही हा प्रश्न समजायचा आहे तुमच्यासाठी की डू सबसिडीज अँड सेफ्टी नेट्स टेक फोकस अवे फ्रॉम जनरेटिंग जॉब्स आपल्याकडे जे अनुदान दिलं जातं आणि जे सेफ्टी नेट्स प्रोवाइड केले जातात सिटीजन्स सिटीजन्सला नागरिकांना तो मुद्दा जो फोकस आहे या जनरेटिंग जॉब्स वरचा म्हणजे जॉब्स क्रिएट करण्यावरचा फोकस त्याच्यामुळे दूर जातो का अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे हे आर्टिकल तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर हा प्रश्न याच्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आजच्या सेशन मधला हाच प्रश्न तुम्ही समजायचा आहे सबसिडीज जे अनुदान दिले जातात त्याच्यामुळे जो फोकस आहे जॉब क्रिएशनचा एम्प्लॉयमेंट जनरेशन वरचा तो शिफ्ट होतो का डायव्हर्ट होतो का या अँगलने हा प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज आलेली आहे ते जी ट्वेंटीच्याच बाबतीतली यामध्ये जपानकडून भारताला सपोर्ट देण्यात आलेला आहे कशाच्या अनुषंगाने तर जपान बॅक्स इंडिया नॉट चायना एज अ ब्रिज टू ग्लोबल साऊथ ग्लोबल साऊथ कन्सेप्ट बरेच दिवस झाले चर्चेत आहे ग्लोबल साऊथ म्हणजे काय जे गरीब जे देश आहेत जे विकसनशील देश आहेत ज्यांचं लोकेशन इक्वेटरच्या विश्ववृत्तीच्या दक्षिणेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने साऊथ अमेरिकेमधले देश असतील साऊथ आफ्रिका अमेरिका मधले खंडातले देश असतील आणि आफ्रिका खंडातले देश असतील त्यासोबत आशियाचा भाग जो आहे दक्षिण आशियाचा भाग त्यामधले देखील सगळे जे देश असतील त्यांच्या अनुषंगाने ही ग्लोबल साऊथ नावाची टर्म वापरली जाते संकल्पना वापरली जाते या ग्लोबल साऊथचं लीडर म्हणून भारताकडे बघितलं जात आहे इंटरनॅशनल लेवल वरती जसं आपण मागाशी चर्चा केली की या जी ट्वेंटीमध्ये मध्ये हे विकसनशील देश किंवा गरीब देश सामील नाहीयेत तर या जी ट्वेंटीमध्ये मध्ये या ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून नेता म्हणून भारत काम करतो त्याच अनुषंगाने जपानकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय की जपानकडून चीनच्या ऐवजी भारताला या ग्लोबल साऊथचा ब्रिज म्हणून कनेक्ट करणारा एक दुवा म्हणून बघितलं जात आहे तो मुद्दा महत्वाचा आहे ग्लोबल साऊथ म्हणजे काय ते माहित असणं त्यासोबतच ग्लोबल लीडर म्हणून भारताकडं कशी संधी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःला लीडर म्हणून पुढे येण्याची त्या अनुषंगाने सगळी चर्चा करायची आहे भारताला भारताला या सगळ्या रिजनची फार्मसी ऑफ द वर्ल्ड देखील म्हणलं जातं मोठ्या प्रमाणात भारतातून औषधं या सगळ्या रिजनमध्ये पाठवली जातात गरीब देशांमध्ये पाठवली जातात व्हॅक्सिन डिप्लोमसीवरती एक आर्टिकल आलेलं होतं त्या अनुषंगाने देखील भारताने तेच प्रयत्न केले होते की वैक्सीन जास्तीत जास्त कोविड व्हॅक्सिन ज्या जास्तीत जास्त गरजू देश आहेत त्यांना कशा पाठवता येतील याच अनुषंगाने भारताने सगळे प्रयत्न केलेले होते त्यामुळं ही संकल्पना चर्चेत आहे आणि या संकल्पनेचा लीडर म्हणून भारत जो पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने देखील हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर भितरकनिका नॅशनल पार्क चर्चेत आहे जे ओडिसा राज्यामध्ये आहे तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्याच अनुषंगाने ब्राह्मणी नदी देखील चर्चेत होती ते तो देखील भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे ब्राह्मणी नदी जी याला लागूनच जवळपासच आहे भितरकनिका नॅशनल पार्कचं लोकेशन या ठिकाणी आहे आणि ब्राह्मणी नदी जी आहे ती वाहत त्याच्या जवळपास पोचते महानदीची उपनदी आहे ब्राह्मणी नदीची पाठशाला म्हणून एक उपनदी आहे ती देखील चर्चेत आहे हे सगळे मुद्दे जे चर्चेत येत असतात याच अनुषंगाने प्रश्न विचारला जात असतो कोणत्याही नदीच्या बाबतीतला कोणत्याही नॅशनल पार्कच्या बाबतीतला तर त्या अँगलनेच आपली प्रिपरेशन ठेवणं एक्सपेक्टेड आहे महानदी इम्पॉर्टंट आहे ओडिशामध्ये ब्राह्मणी नदी देखील त्याची उपनदी ती देखील महत्वाची आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड राहिलेला आहे युपीसी मध्ये तर हा फेवरेट पार्ट आहे कोणताही नॅशनल पार्क असेल त्याच्यामधून कोणती जर नदी पास होत असेल पास होत असेल त्याच्या आजूबाजूने कोणती नदी पास होत असेल तर त्या बाबतीतला प्रश्न युपीसी ला तर कायम विचारला जातो युपीसी मध्ये तो कायम ट्रेंड राहिलेला आहे त्यामुळे त्या अँगलने आपली प्रिपरेशन असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे महानदी ब्राह्मणी नदी आणि ब्राह्मणी नदीची उपनदी असलेली पाठशाला म्हणून एक नदी आहे ती देखील चर्चेत आहे तो देखील भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे तो देखील मॅपच्या अनुषंगाने आयडेंटिफाय करून ठेवायचा आहे लोकेशन आणि तिथं स्टार करून ठेवायचं आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये उद्याच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत धन्यवाद